कॉफी क्रिकेट आणि बरच काही। नमस्कार मंडळी, मी अमोल कराडकर आणि कॉफी क्रिकेट आणि बरच काहीच्या नवीन भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रो, काही दिवस गेलेत आपण माझा संस्मरणीय रणजी ट्रॉफी हंगाम, म्हणजेच साध्या मराठीत ज्याला आपण माझा मेमोरेबल रणजी ट्रॉफी सीझन म्हणतो, त्या मालिकेत बरेच दिवस झाले नवीन आपला पाहुणा कुठला आला नव्हता। आज आपण एक नवीन पाहुण्याशी परत गप्पा मारणार आहोत। मुंबईचे माजी यष्टी रक्षक, माजी प्रशिक्षक विनायक सामंत, स्वागत आहे तुमचं कॉफी क्रिकेट आणि बरच काही मध्ये। नमस्कार। नमस्कार अमोल, थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी हियर, थँक्यू सो मच। विनायक, मुंबईतल्या दर्दी क्रिकेट रसिकाला काही तुझी ओळख करून द्यायची आवश्यकता नाहीये, पण आता सीसीबी के जगभरातले मराठी क्रिकेट फॅन्स पाहतात, त्यांना फक्त एकदा आठवणीसाठी, विनायक सामंत 15-16 हंगाम फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले, त्यातले पहिले 6 सीझन्स ते आसामसाठी खेळले, ते का झालं ते आपण त्यांच्याशी गप्पा मारू सुरुवातीला। त्याच्यानंतर ते मुंबईत आल्यानंतर मुंबईसाठी 5 रणजी ट्रॉफी विजेत्या संघांमध्ये त्यांचा सहभाग होता, त्यातल्या 4 अंतिम सामने ते खेळले, आणि त्याच्यानंतर गेल्या 5 वर्षांमधले 2 रणजी ट्रॉफी हंगाम ते मुंबईचे मुख्य प्रशिक्षक देखील होते। तर विनायक, आधी आम्हाला सांगा की या एवढ्या मोठ्या प्रवासातला सर्वात मेमोरेबल रणजी ट्रॉफी सीझन कुठला निवडलायस विनायक? ऍक्च्युली जशी आईला सगळी आपली मुलं सगळी सारखी असतात, तसे सगळे हंगाम मला तेवढेच इम्पॉर्टंट होते, पण त्यातल्या त्यात जो रिमार्केबल जो हंगाम होता तो 2006 होता, जेव्हा अमोल कॅप्टन होता आणि आम्ही क्वालिफाय व्हायचे प्रॉब्लेम होते मुंबई टीमला, आणि तिकडनं आम्ही रणजी ट्रॉफी विनर झालो। तो म्हणजे तो हंगाम एकदम वेगळा होता, तो हंगाम म्हणजे कायम माझ्याच नाही तर मुंबई क्रिकेटल्या भरपूर प्रेक्षकांचे सुद्धा तो लक्षात आहे आणि तो असाच राहावा ताजा ही माझी अपेक्षा आहे। तो हंगाम होता, तो ऑलवेज तो माझा फेवरेट हंगाम होता, अर्थात प्रश्नच नाही। आणि विनायक, ज्या पद्धतीने तू तो तुझा मेमोरेबल हंगाम निवडलायस, म्हणजे मेजॉरिटी टीम्स मधला खेळाडू जर असता ज्याला आपण हा प्रश्न विचारला असता, तर स्वतः अंतिम सामन्यात शतक ठोकलेला हंगाम निवडला असता, पण 2008-09 ऐवजी तू 2006-07 निवडलास, याच्यातच इन सो मेनी वेज मुंबई क्रिकेटचं जे बेसिक जे स्ट्रॉंग आहे आणि शेवटी संघ भावना महत्वाची, हे याच्यातनं दिसून येतं। पण आपण 2006-07 बद्दल जास्त बोलूच या, त्याच्या आधी फक्त आम्हाला सांग की अर्ली 20s मध्ये तू मुंबईच्या ऐवजी आसाममध्ये जाऊन खेळायचा निर्णय घेतलास, अर्थात तेव्हा समीर दिघे, सुलक्षण कुलकर्णी फारच म्हणजे विकेट किपर्स खूपच कमी होते मुंबई क्रिकेटमध्ये, पण तेव्हा सगळं डोक्यात काय चालू होतं की हे किती रिस्की आहे, परत मुंबईसाठी खेळता येईल न येईल, ते कसं झालं हे आम्हाला सांगशील का? अमोल, फार इम्पॉर्टंट फेज होता तो माझ्या आयुष्यातला, कारण मी मुंबईसाठी 2 वर्ष प्रॉबेबल्स लिस्टमध्ये होतो, इकडे चांगलं करत होतो, आणि समीर दिघे, ऑब्व्हियसली समीर दिघे तेव्हा एक मोठं नाव होतं आणि चांगलं करत होता, भरपूर वर्ष खेळत होता मुंबई टीमसाठी, त्याला मागे टाकून पुढे जाण्यासाठी फारच चान्सेस कमी होते, पण तरी पण मी प्रॉबेबल्समध्ये होतो। तिकडे राजेश गुरव होता जो इंडियन ऑइलला खेळतो, नंतर एक चेतन निंबोणकर म्हणून एक प्लेअर होता, असे 2-3 विकेट किपर होते तेव्हा, ते चांगल्या याच्यामध्ये होते, शेपमध्ये होते, आणि तेव्हा मी पाहिलं की अचानक एक मॅचला माझा चान्सेस होते तिकडे, पण राजेश गुरव तिकडे सिलेक्ट झाला, एक मॅच खेळला तो मुंबईला, एकच मॅच खेळला CCI वरती, आणि ती मला वाटत होतं की मला मिळेल म्हणून, पण अनफॉर्च्युनेटली ती मला मिळाली नाही, आणि तिकडे नंतर मला थोडंसं असं वाटलं की नाही यार, मला अजून मेहनत करावी लागेल, मला अजून स्वतःला प्रस्थापित करावं लागेल, आणि बाय द मीन टाइम झालं असं की मला जॉब मिळाला, मी मुंबई युनिव्हर्सिटी खेळत होतो, मुंबई युनिव्हर्सिटी आपण 12 वर्षानंतर चॅम्पियन झालेलो, तेव्हा अतुल रानडे कॅप्टन होता आणि मी व्हाईस कॅप्टन होतो, तर 12 वर्षानंतर ते चॅम्पियनशिप आपल्याला मिळालेली, आणि तिकडनं मग काय झालं की मी भारत पेट्रोलियमला सिलेक्ट झालो, भारत पेट्रोलियमच्या साईडमध्ये मी आलो, आणि तिकडे माझ्या त्या वर्षी जे 95 इयर्स होतं, 1995 त्याला, 94 मी रिझ्यूम झालो, 94 सीझन मला तिकडे एक आसामचा कर्णधार होता तेव्हा राजेंद्र सिंग
राजेंद्र सिंग म्हणून ऑलराऊंडर, तो बीपीसीएलला खेळत होता आणि त्याला माझी विकेट किपिंग फार आवडली आणि तो त्यांनी मला डायरेक्टली विचारलं तिकडे की बाबा तू आमच्यासाठी प्रोफेशनल म्हणून खेळशील का, तुला प्रोफेशनल म्हणून पैसे नाही मिळणार पण ऍटलिस्ट तुला फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला मिळेल. तर लगेच मी काही न बोलता मी सांगितलं की हो मी खेळायला तयार आहे आणि काय असेल तर मला सांग. आणि बघा कसं डेस्टिनी कसं असतं, नशीब, मी नेहमी सांगतो की नशिबात काही काही गोष्टी असाव्या लागतात आणि नशीब असं होतं की त्यांनी 2 दिवसाअगोदर मला सांगितलं की तुला उद्या निघून यायचंय आसामला, त्रिपुरा मॅच खेळतोय आणि तुला यायचंय. आणि माझी एकदम धांदल झाली आणि तेव्हा काय ईमेल वगैरे असे फटाफट जात नव्हते, तर मला काय करावं लागलं, पहिलं मी एनओसी घ्यायची होती मुंबईकडनं, बाळ मादरकर सर होते, तर मी एकदम अर्जंटली त्यांना शोधत आदल्या दिवशी पळतोय इकडे मुंबई एमसीएला गेलो ते लेटर घेऊन की मला एनओसी द्या मी आसामला खेळतोय म्हणून. आणि तिकडनं मी मग ते एसबीआयला होते, एसबीआयच्या ऑफिसमध्ये गेलो, हेड ऑफिसमध्ये नरिमन ओव्हलच्या पुढे येते आणि तिकडे ते होते आणि तिकडे त्यांनी मला मग ती सही दिली आणि ते घेऊन मग मी ते आसाम क्रिकेट असोसिएशनला सीएबीला म्हणजे का बेंगॉलला आणि बीसीसीआयला असं 2 ठिकाणी मी बीसीसीआयसाठी, बीसीसीआयचं तेव्हा हे होतं म्हणजे बेंगॉलला होतं बीसीसीआय, तर त्यांना आणि मुंबईला आणि आसामला असं 3 मी त्या कॉप्या पाठवल्या जायचंय म्हणून. आणि नेक्स्ट डे फ्लाईट घेऊन मी डायरेक्ट गेलो आणि फर्स्ट मॅच पण खेळलो तिकडे, म्हणजे एवढ्या फास्ट झालं आणि फर्स्ट मॅचलाच मी 75 केले त्याच्यामुळे मी मला तिकडे डायरेक्ट त्या मॅचला इस्टॅब्लिश केलं. म्हणजे या अशा गोष्टी फटाफट मिळालेल्या आयुष्यात ज्या मी कधी एक्सपेक्ट केल्या नव्हत्या. आणि फक्त तेव्हा एवढंच होतं की चांगल्या प्लेयर्सबरोबर खेळायला मिळालं, चांगल्या प्लेयर्सबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करायला मिळालं, त्यांच्याकडनं भरपूर काय काय शिकायला मिळालं आणि त्याच्यामधनं ही जी ऑपॉर्च्युनिटी आली त्याच्यामध्ये ते क्लिक होणं हे फार गरजेचं होतं. आणि तसं माझं फर्स्ट क्लास क्रिकेट हे सुरू झालं, जे 1995 मी फर्स्ट माझं रणजी ट्रॉफी आसामसाठी खेळलो, ही जर्नी होती माझी आसामची जी स्टार्ट झाली. हा विनायक, त्याच्यानंतर तू 5-6 वर्ष खेळलास आसामसाठी, 6 सीझन जर मी चुकत नसेल तर. आणि त्याच्यानंतर 2001 सीझन नंतर तू परत मुंबईत आलास, तर ते कसं झालं, म्हणजे तोपर्यंत एस्टॅब्लिश होता त्याच्या मागची कारण काय होती, का शेवटी मुंबईसाठी खेळायची खास सर्वात महत्त्वाचं कारण? मुंबईसाठी खेळायची खास तर आधीपासूनच होती, म्हणजे स्वतःची स्टेट इज ऑलवेज स्वतःची स्टेट असते, तिकडे तुम्हाला लायकिंग्स असतात डिसलायकिंग्स असतात, ते पण लायकिंग जास्त असतात कारण तुमच्याकडे तुमच्यावरती प्रेम करणारे भरपूर प्लेयर्स असतात, तुमचे सिनियर्स असतात, तुमचे सिलेक्टर्स असतात, कोचेस असतात, तर ऑब्व्हियसली स्वतःच्या स्टेटला खेळणं हे फार इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी. हा सफर मी सांगेन की जी माझी 6 वर्ष आसामसाठी गेली ती फार सुंदर होती, मला चांगला एक्सपिरियन्स मिळाला, मी तिकडनं झोन खेळलो. इनफॅक्ट मी तिकडनं इंडिया प्रॉव्हिन्समध्ये पण माझं संभाव्य खेळाडूत माझं नाव होतं. सो अनफॉर्च्युनेटली मला तिकडनं मिळालं नाही खेळायला इंडियाला, पण नाव माझं तिकडनं होतं इंडियाच्या यादीत आलेलं. पण अशा गोष्टी तिकडनं झाल्या. तिकडचं सोडायचं कारण असं होतं की शेवटची जी 2 वर्ष होती ते एक जुल्फी जकारिया म्हणून एक विकेट किपर होता, तो प्रॉपर आसामचा होता आणि 4 वर्ष तो याला खेळला रेल्वेजला खेळला आणि त्याच्यानंतर तो अचानक रेल्वेजमध्ये त्याला खेळत नव्हते म्हणून तो आसामला आला. आणि आसामला आल्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की बाबा विनायक साहेब भाई आपका अलग स्टेट ढूंढ लो अभी मैं यहाँ पे खेळूंगा, हे त्याचं फर्स्ट वाक्य होतं मला, मला अजूनही आठवत आहे की आपण युजली भेटतो कैसे हो आप, कैसे क्या हो, कैसे हो आप, अच्छा कर रहे हो असं आपण बोलतो, पण त्यांनी माझं फर्स्ट वाक्य होतं की विनायक भाई आपका नेक्स्ट इयर आपका स्टेट ढूंढ लो. तर लगेच मला ती संशयाची पाल चुकचुकली की बाबा आता माझं इकडे राहणं हे डिफिकल्ट होणार आहे. सो एनिवे मी त्या ऑब्व्हियसली मी अशा सिच्युएशनसाठी ऑलवेज रेडी असतो, ते सिच्युएशन मला आलं त्यावेळेसची. मी विकेट ऑब्व्हियसली मी झोन खेळत होतो, विकेट किपिंग चांगली करत होतो, त्याच्यामुळे सिलेक्टर्सनी मला सांगितलं की तो फिल्डिंग करेल, तो बॅटिंग करेल, तुम्ही किपिंग करायची आहे आणि तुम्ही बॅटिंग जी काय आहे ती करायची, तुमचा नंबर आणि तुमचं किपिंग जाणार नाही, तर ही हमी मला दिलेली. तर ते त्याला कुठे आवडलं नाही आणि समहाव असं झालं की मी परत चांगली किपिंग केली, चांगले रन्स केले आणि झोनला झालो परत सिलेक्ट, इस्ट झोनला खेळलो, परत चांगलं केलं. परत नेक्स्ट इयर मला
आसामनी परत बोलवलं. आता त्याच्यानंतर जे 6वं वर्ष होतं त्यावेळेला काय झालं की मला माहिती होतं की असे असे प्रॉब्लेम होऊ शकतात, पण मी चांगलं करत होतो त्याच्यामुळे मला घाबरायची गरज नव्हती. नंतर काय झालं की ज्यांनी मला नेलेलं राजेंद्र सिंग हा ॲज अ कॅप्टन म्हणून त्या टीममध्ये बसला असता, अदरवाईज त्याचे रन्स होत नव्हते त्यावर्षी. तर माझं ॲज मला नेलेलं तर माझं पहिलं काम होतं की तो कसा टीममध्ये खेळ, कारण ज्यांनी मला खेळवलं आज तो स्ट्रगल करतोय म्हटल्यावरती त्याच्यासाठी मी माझी ती कॅप्टन्सी सॅक्रिफाईस केलेली जेव्हा मी आसामला कॅप्टन होणार होतो. आणि त्याला एक दोन मॅचेस होत्या, त्याच्यानंतर त्याला ठरवणार होतं की त्याला कॅप्टन बनवणार का माघारी घेणार. तर त्याच्यासाठी मी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचा लोकलच कॅप्टन करा, मला देऊ नका, तर मी ॲज अ प्रोफेशनल खेळीनच तुम्हाला. आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्या त्या दोन्ही मॅच दोन्ही सामन्याला रन्स झाले नाहीत आणि त्याची कॅप्टन्सी जाऊन मग ती जुल्फी झकारियाला मी आली. सो माझा कॉम्पिटिटर होता तो कॅप्टन झाला. ओके, कॅप्टन झाल्यानंतर मग व्हायच्या अशा गोष्टी की ओली विकेट आहे तर विनायक सामंत व 3 नंबर जायचा ओल्या विकेटवरती. 3 नंबरवरती मी 85 केले एका मॅचला ओरिसा अगेन्स्ट, एस एस बारीक मोहंती वगैरे तेव्हा होते त्याच्या अगेन्स्ट मी 85 रन्स केले. आणि सेकंड मॅच इडन गार्डनवर पाटा विकेटवरती मला 9 नंबर पाठवलं परत. सो या गोष्टी झाल्यानंतर माझं मन एकदम कटू झालं आणि मी त्यावर्षीच त्यांना ठरवलं की हे माझं लास्ट वर्ष आहे, मी आता याच्या पुढे मी आसामला येणार नाही म्हणून सांगितलं. म्हणजे या गोष्टी झाल्या. आणि बाय द मीन टाईम इकडनं मुंबईकडनं दोन जण होते जे मुंबई पदाधिकारी होते, त्यांनी मला सांगितलेलं की क्यू उधर जा रहा है, तू इधर आ वापस, हम लोग को विकेट कीपर चाहिए. कारण तेव्हा कसं होतं की समीर दिघे हा थोडस रन्स होत नव्हते असं होत होतं भरपूर वेळा. तेव्हा अमोल राणे, बंगेरा हे ते ट्रायल एअरवरती होते आणि तेव्हा मला त्यांनी बोलवलं होतं. तर मी आलो नव्हतो त्या म्हणजे माझ्या 5व्या वर्षी. पण मग 6व्या वर्षी हे सगळं झाल्यानंतर मी विचार केला चला बेटर आहे, आता आपल्याला ऑप्शन्स आहेत तर आपण परत आपल्या स्वतःच्या स्टेटला खेळू शकतो. आणि म्हणून मग मी शेवटी मग परत मुंबईला आलो आणि अशी ही माझी आसाम आणि मुंबईची जर्नी स्टार्ट झाली. पण मुंबईला आल्यानंतर सुद्धा फर्स्ट इयरला मी 30 संभाव्य खेळाडूमध्ये नव्हतो आणि शॉक झालेलो. तर त्याची मी नंतर तुला परत त्याची सोयी पण सांगेनच. मी आता तेच विचारणार होतो की आल्यानंतर पहिल्या वर्षी नव्हतास, अचानक कुलिंग ऑफ पिरियड कुलिंग ऑफचा रूल तुझ्याकरता तयार केला गेला का नक्की काय झालं? नाही ऍक्च्युली मी माझ्याकरता असं नाही तयार केला गेला. फक्त काय झालं की मुंबईकडे ऑब्व्हियसली मुंबईकडे भरपूर प्लेयर्स असतात, असे भरपूर प्लेयर्स येतात जातात खेळतात बाहेर जातात बाहेरच्या स्टेटला खेळतात मुंबईच्या अगेन्स्ट चांगले खेळतात. पण त्याच्यामुळे मुंबईला कधीच असं प्लेयर्सचा तुटवडा असा कधीच होत नाही आणि होणारही नाही. कारण मुंबईचं क्रिकेटच आपलं भरपूरशे प्लेयर्स आहेत जे ऑलरेडी चांगले आहेत आणि ते वाट बघतायत. त्याच्यामुळे प्लेयर्सचं नुकसान होतं पण असं मुंबईचं कधीच नुकसान झालेलं मला तरी आठवलं नाही. पण एनिवे झालं असं की मग त्यावर्षी मला थांबावं लागलं थोडंसं आणि मी फार डिस्टर्ब होतो की मी मला माहिती होतं की मी लगेच टीममध्ये येणार नाही पण 35 जणांच्या यादीमध्ये माझं नाव नाही झालं याच्यामुळे मला फार मी अपसेट झालेलो. आणि त्या अपसेट झाल्यामुळे मी आपले दिग्गज वेंगसरकर सरांचं सुद्धा ते आव्हान मी त्यांना जाऊन भेटलो. म्हणजे वेंगसरकरांचं समोर उभं राहणं आणि बोलणं ही मी त्या लायकीचं नव्हतो. पण डोक्यात एवढी वादळ होती की ते चेअरमन सिलेक्टर चेअरमन होते तर मला मी त्यांची भेट घेतली. मला अजूनही आठवतं की त्या सीझनला मी संभाव्य यादीत नसताना मी मग मकरंद सरांना फोन केला की सर मला वेंगसरकर सरांना भेटायचं आहे. ते बोलले अरे का तू ते असं तुला उभं नाही करणार. मी बोललो नाही मला त्यांना भेटायचं आहे, मला उभं करू दे किंवा काही करू दे मला त्यांना भेटायचं आहे, फक्त मला विचारायचं आहे. तर मग वेंगसरकरांचं मी ओव्हरला होते तर वेंगसरकरांसरांना फोन करून मी त्यांची अपॉइंटमेंट घेतली. आणि म्हणजे माझी त्यांच्या समोर उभे राहायची लायकी पण नव्हती पण तरी पण मला माहिती होतं की मी किती कॉन्फिडंट आहे, माझ्यावर त्याचा कॉन्फिडन्स मला माहिती होता. म्हणून मी बिंदास त्यांना भेटलो आणि ट्रस्ट मी त्यांना मी भरपूर सांगत होतो की सर मी वेंगसरकर नाही आहे, मी सचिन तेंडुलकर नाही आहे. त्याच्यामुळे मला ते मला बोलले की तू का तुला एवढं जर बॉम्बेचं होतं तो बॉम्बे का सोडलं. तर मी त्यांना सांगितलं की सर मी सचिन तेंडुलकर किंवा वेंगसरकर किंवा गावस्कर सरांसारखा स्टॉलवर्ड नव्हतो की जेणेकरून मला मुंबईला मी वाट बघून मला जेव्हा चान्स मिळाला असं तेव्हा. मी बोललो
बाय द मीन टाइम मला चान्स मिळतोय फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्याचा, मला एक्सपिरियन्स मिळतोय, तो उपभोग घेण्यासाठी मी गेलो तिकडे, कारण इकडे चान्सच नव्हता. पण मला एवढंच पाहिजे होतं की आता जर मी परफॉर्मन्स केला तर मी खेळू शकतो की नाही, हे मला फक्त तुम्ही हो किंवा नाही सांगा, बाकीचं तुम्ही माझ्यावर सोडा. तेव्हा ते म्हणजे भरपूर एक अर्धा तास आमचं संभाषण झालं. त्याच्यानंतर ते हे हा प्रश्न विचारल्यानंतर वेगसरकर सरांनी मला हमी दिली की नाही तू परफॉर्मन्स करशील तर तू खेळशील. मी तेवढं बोलल्यानंतर मी त्यांना एवढेच शब्द बोललो, बिलो फेअर इनफ सर, पुढच्या वर्षी मी मुंबईला खेळतो, हे बोललो आणि उठलो तिकडनं. त्यांना सांगितलं थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ मला दिलात, बस मला हीच हमी पाहिजे होती, आता मी पुढच्या वर्षी नक्की मुंबईला खेळतो. हे माझे त्यावेळेचे शब्द होते वेंगसरकरांना. आणि मला माहिती नाही तेव्हा वेंगसरकर सर मलाबद्दल काय बोलतील, काय विचार करतील, का मनात ॲज अ प्लेअर एवढा गोंधळ चालू होता की मी एक स्टेट सोडून आलेलो मुंबईला खेळण्यासाठी आणि 35 जणांमध्ये पण नाही. आणि गॉड इज सो ग्रेट की ते देवानी ते माझे शब्द अगदी हातावरती उचलून ठेवले. आणि एक्झॅक्टली बरोबर दुसऱ्या वर्षी मला 2 मॅच नंतर मला तिसऱ्या मॅचला चान्स दिला. आणि तिकडनं मग 8 वर्षाचं करिअर माझ्या मुंबईला होतं जिथपर्यंत मी क्रिकेट माझं सोडलं नाही. सो आय एम रिअली थँकफुल टू माय गॉड आणि माय काय म्हणतात ते गॉड वर्शिप म्हणतात त्याला, की मी जे बोललेलो ते त्यांनी करून घेतलं माझ्याकडनं किंवा मला त्या करण्याला त्यांनी भाग पाडलं. सो मी इकडे वेंगसरकरांचा पहिला आभारी आहे की त्यांनी मला ते त्यावेळेला ते त्यांनी ऐकून घेतलं. आणि हेच वेंगसरकर सरांनी माझ्यासाठी जेव्हा विकेट कीपर इंडियन टीमसाठी सिलेक्ट करायचे चाललेले तेव्हा ते नव्हते इंडियन टीमचे चेअरमन नव्हते, त्यांनी जस्ट त्या पदावरनं ते खाली आलेले आणि त्यांनी माझ्यासाठी एक आर्टिकल लिहिलेलं की तुम्ही विनायक सामंतला का ट्राय नाही करत म्हणून विकेट कीपर जो एवढं चांगलं करतोय. सो आय एम सो फॉर्च्युनेट की एवढा मोठा मनुष्य माझ्यासाठी त्यावेळेला तो बोलला. ती मला इंडिया खेळण्या एवढंच प्रिय आहे. फारच फारच छान किस्सा होता विनायक हा. आणि जसं तू म्हणलास की मुंबई क्रिकेट मधून बाहेर गेलेल्या मुलाला जरी मुंबईचा असला तरी परत आल्यानंतर काय काय करावं लागतं याची कल्पना तू आत्ताच्या सगळ्या क्रिकेटर्सना दिलीस याच्यातनं, तेही होपफुली त्यांना झाला तर फायदाच होईल या गोष्टींचा. पण आता आपण येऊया आजच्या मुख्य मुद्द्याकडे 2006-07. तोपर्यंत तुला बाहेरचा किंवा आमचा घरचा नाही ना घरका ना गाठका येत ना, तू पलीकडे येऊन स्वतःला सिद्ध केलं होतंस, मुंबईचा मेन विकेट कीपर म्हणून स्वतःचा शिक्कामोर्तब केलं होतंस. पण त्या सीझनची गंमत जी आहे बरीचशी, जे तू म्हणलास की पहिल्या 3 मॅचेसमध्ये काहीच नव्हतं, त्याच्या आधी जाऊन सुद्धा त्याच्या आधीचा सीझन मुंबई सेमीफायनलला हरले होते, त्याच्यामुळे मुंबई क्रिकेटच्या तेव्हाच्या परंपरेनुसार फायनलला खेळले नाहीत, तर आयदर कर्णधार बदलतो अथवा प्रशिक्षक बदलतो अथवा दोन्ही, इथे दोन्ही झालं होतं. तर नवीन कोच प्रवीण आमरे त्यांचा पहिला सीझन होता रणजी ट्रॉफीचा, अमोल मुजुमदारचा पहिला फुल टाइम रणजी ट्रॉफीचा सीझन होता कॅप्टन म्हणून, तर ते प्रिपेरेशन कसं होतं, तयारी कशी होती, आणि प्लस मेजॉरिटी ऑफ द सीझन जे मुंबई क्रिकेटचे जे सगळे महान खेळाडू असतात ते नसणार होते, त्याच्यामुळे त्या सीझनची तयारी थोडी कशी होती आम्हाला सांगशील. नाही, प्रवीण आमरे हे एकदम उत्कृष्ट कोच आहे याच्याबद्दल काही वादच नाही. आणि हार्डवर्किंग कोच होते, फार हार्डवर्किंग. म्हणजे माझ्या मते चंदू इज द व्हेरी टॅक्टिकल कोच, एकदम परफेक्शनमध्ये. आणि दुसरा कोच म्हणजे प्रवीण आमरे, इट्स व्हेरी टेक्निकल आणि व्हेरी हार्डवर्किंग कोच. या दोन तीन जे मोठे मोठे कोच होते यांच्याबरोबर मला काम करायचं, यांना बघायची संधी मिळाली. आणि त्यामुळे तू बघशील जर मी पण बघितलं असं, मी हार्डवर्किंग प्लस टॅक्टिकल जास्त कोचिंग करतो, कारण मला यांच्याकडनं भरपूर काय काय शिकायला मिळालं, चंदू सर आणि प्रवीण आमरे सर. सो प्रवीण आमरे सरांचं सांगेन की एकतर मी मला सिनियर होते ते, मी बाकीचे लोक प्रवीण म्हणायचे पण मी त्या पोस्टला नेहमी त्यांना प्रवीण सर म्हणायचो, आजही मी त्यांना प्रवीण सर म्हणतो. हालांकी आमच्या दोघांमध्ये जास्त वर्षाचा गॅप नाही आहे, पण ही सिनियर फॉर मी आणि ते ऑलवेज फर्स्ट कोच म्हणून माझ्या आयुष्यात आले, तर मी नेहमी त्यांना तो रिस्पेक्ट देतो. आणि एथिकली एकदम परफेक्ट होते, फार स्ट्रेट फॉरवर्ड होते, फार मेहनती होते, मेहनती कोच होते फार, आणि देवावरती फार विश्वास असणारे कोच होते त्यांच्यावरती. देवावरती म्हणजे ते प्रत्येक मॅचच्या अगोदर देवळात जायचे, देवाची प्रार्थना करायची की आम्ही चांगलं करू दे. ऑब्व्हियसली प्रत्येक कोचेस आपल्या सक्सेसफुल लाईफसाठी ते करतात,
पण ते एकदम निष्ठावान होते. प्रत्येक वेळेला ते देवाच्या पूजेबद्दल आणि त्यांच्या एथिक्स बद्दल एकदम स्ट्रेट फॉरवर्ड होते. सो आमची हार्ड वर्किंग अबिलिटी एकदम वाढली. म्हणजे आम्ही मला आठवत आहे की हैदराबादवरनं हरून आलेलो आम्ही, आणि हैदराबादवरनं जसे आलो तशी आम्ही लगेच संध्याकाळी आलो आणि सकाळी लगेच प्रॅक्टिस चालू केली वानखेडेवरती. सो दॅट काइंड ऑफ अ स्ट्रॉंग पर्सनॅलिटी ही वॉज. आणि ऑब्व्हियसली टेक्निकलचा दुरा होताच त्यांच्याकडे की नाही अशी बॅट आली पाहिजे, हे कर ते कर, सगळ्यांशी बोलायचे, सगळ्यांचं कम्युनिकेशन चांगलं होतं. अमोल एकदम शूट कॅप्टन होता. म्हणजे ही वॉज ही इज लाईक एक मॅच हरली की असं वाटायचं की घरातलं कोणतरी वारलं का काय. म्हणजे सगळ्यात प्रिय एवढा सन्नाटा असायचा. आणि हे एक एक सेशन जरी खराब गेलं तरी मुंबईच्या त्या ड्रेसिंग रूम मध्ये असा गरमागरम नेहमी माहोल असायचा. इव्हन चंदू सर असताना सुद्धा किंवा प्रवीण सर असताना किंवा, कारण काय होतं की जेव्हा जे आम्ही लोक खेळलेलो हे आम्ही डिफिटे कधी बघितलंच नव्हतं, हारणं काय असतं हे माहितीच नव्हतं. कारण तेव्हा बलाढ्य टीम होत्या कर्नाटका, तुमची तामिळनाडू, दिल्ली, पंजाब, या सगळ्यांना आपण धू धू धुवायचो अगदी आपल्याबद्दल बरोबर कोण उभं नाही राहायचं. त्याच्यामुळे अचानक असं कळलं की अरे या तीन मॅचेस पहिल्या फटाफट फटाफट गेल्या आणि आता शेवटच्या तीन मॅचेस राहिल्यात, आता काय. आणि तेव्हा आपले 0 पॉईंट होते आणि तिकडनं मग आपल्याला कसं वरती येता येईल या बाबतीत आपले म्हणजे कोणालाच माहिती नव्हतं की हा सीझन असा होईल की इकडे आपण जिंकू पण. तेव्हा मला माहिती आठवत आहे की हैदराबाद बरोबर आपण हरलेलो. मी ती मॅच खेळत नव्हतो, सुशांत मध्ये खेळत होता, पण ती हरलेलो ती मॅच. आणि त्या मॅच नंतर त्यांनी असा जल्लोष केला जसं काय रणजी ट्रॉफी जिंकली. कारण फर्स्ट टाइम झालेलं आहे हैदराबादने फर्स्ट टाइम मुंबई सारख्या बलाढ्य टीमला हरवलेलं. आणि एकदम एकदम म्हणजे ड्रेसिंग रूम मध्ये आमच्या एकदम असा लावा फडकतो अशी गरमागरम झालेलं एकदम ड्रेसिंग रूम मुंबईचं. आणि अमोल तिकडे बोलत होता आम्हाला, बघा हे फायनल जिंकलेत असे वागतायत, हे बघा हे हे तुम्हाला हर्ट झालं पाहिजे, तुम्ही हारूच कसे शकता. म्हणजे एवढं डिसअपॉइंटमेंट झालेली आम्हाला पण. आणि आम्ही नंतर बाहेर गेलो प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी वगैरे. आणि तेव्हा मग त्याच्या कोच अमोलला बोलला की हार्ड लक तुम्ही हरलात, होपफुली आपण तुम्हाला तुम्ही सेमीफायनलला भेटू आम्ही. तर अमोल त्याला बोलला की आपण नक्की सेमीफायनलला भेटू जर तुम्ही क्वालिफाय झालात तर. हा हे शब्द होते अमोलचे. आणि परत तेच सांगतो की जे दिलदार असतात, जे जाबात असतात, त्यांचं देव पण ते शब्द उचलून धरतो. तसंच झालं आणि देवाने ते शब्द अमोलचे उचलून ठेवले, उचलले. आणि एवढे उचलले की लास्ट तीन मॅच आम्ही बोनस पॉईंट सकट आउटराईट जिंकलो. त्या त्या मॅचेसमध्ये आम्हाला हैदराबाद हल्ल्यानंतर आम्हाला गुजरात होती, राजस्थान होती आणि महाराष्ट्र होती, या तीन मॅचेस होत्या. आणि गुजरात आणि राजस्थानला तर आम्ही म्हणजे वन साइडेड मारला. गुजरात अगेन 503 केले आणि आउटराईट जिंकलो. राजस्थान पण अगेन्स्ट 483 केले आम्ही आणि आरामात आउटराईट जिंकलेलो. महाराष्ट्र अगेन्स्ट पण 515 केलेले आपण आणि त्यांना दोनदा ऑल आउट केले. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. साहिल कुकरेजनी पहिले महाराष्ट्र अगेन साहिल कुकरेजनी 114 केलेले, जाफरनी केलेले 78, हिकेन शहानी तेव्हा रन्स केलेले 112, राजस्थान अगेन्स्ट परत नायरनी 86 केलेले, शर्मा रोहित शर्मानी 72 केलेले, अमोलनी 100 केलेले, मी केलेले 41 पाठीमागे जाऊन. सो या सगळ्या गोष्टी होत्या. गुजरात अगेन्स्ट परत आपण 507 केलेले 7 विकेटवरती, तेव्हा रोहितनी 200 केलेले, नायर परत 97 केलेले, अमोलनी रन्स केलेले. सो या सगळ्या गोष्टी होत्या. तेव्हा सगळं झुन आलं आणि म्हणजे धुतले, म्हणजे असं काही आपण हे केलं नव्हतं. अक्षरशः त्या तीन मॅचेस आपण धुवून टाकल्या आणि वॉशआउट करून आपण सेमीफायनलमध्ये क्वालिफाय झालो. आणि सेमीफायनल तुला माहिती आहे, जेव्हा आपण बघितली ती मॅच, ती अजूनही लोक लक्षात ठेवतात. इव्हन अमोल बोललेला की विनायक गणपती धावून आला सेमीफायनलला.
हालांकी मला पहिल्या एवढ्या मॅचेस चांगल्या किपिंग मी सॉल्व करत होतो, पण बॅटिंग वाईज मला एवढ्या चांगल्या गेल्या नव्हत्या एवढ्या मॅचेस की जिकडे मी जिंकून दिल्या मॅचेस असं युजली. आणि त्या मॅचला 90 जी सेमीफायनलला येऊया आपण, सेमीफायनल बद्दल बोलायचंय. त्याच्या आधी मला फक्त एक सांग की त्या सीझनला त्या सीझन बद्दल रमेश यांनी गप्पा मारल्या, ओके, त्या सीझन बद्दल निलेश गप्पा मारल्या. तर मला तुला एक विचारायचंय की त्या मोरॉरले सीझन मध्ये एकीकडे आपण कोच आणि कॅप्टन म्हणलं, पण अमोल, वसीम, रमेश आणि निलेश हे चार सुपर सिनियर्स होते. तू तुझी भूमिका कशी बघत होतास या सगळ्याच्यात, की तोपर्यंत तू प्रस्थापित झाला होतास पण तू वयाने आणि अनुभवाने सिनियर होतास, पण ते मुंबईच्या अटॅकच्या दृष्टीने तू सिनियर होतास का? तू स्वतःचा रोल कसा बघत होतास? नाही, कारण काय की हे ऑलरेडी हे मोठे सिनियर होते आणि हे सगळे इंडिया खेळलेले, तर याच्यापेक्षा मी पुढे स्वतःला बघतच नव्हतो. पण माझा रोल चांगला, माझा रोल इम्पॉर्टंट होता त्या स्टम्पच्या पाठीमागचा ॲज अ सिनियर प्लेअर. कारण मला हे बघायचं होतं की क्रंच सिच्युएशनमध्ये माझे जे स्लिप फिल्डर्स आहेत, माझे शॉर्ट लेग स्लिप पॉईंट फिल्डर्स आहेत, हे रिलॅक्स कसे राहतील, हे चांगलं कसे करतील. आणि त्याच्यामुळे प्रत्येक प्रेशर सिच्युएशनमध्ये मी माहोल फार लाईट ठेवायचो, जोक्स असायचे चालू, आमचे इन्स्टंट काय म्हणतात, इन्स्टंट वन ऑन वन जोक्स क्लिक व्हायचे, मी, वसीम, माने, साहिल कुकरेजा, कारण काय भरपूर प्रेशर असायचं. मुंबईला जिंकण्याचं प्रेशर एवढं होतं की ते फक्त ते प्रेशर डोक्यावर ठेवून जर आम्ही खेळलो असतो तर कदाचित परफॉर्म झालं नसतं. पण ते प्रेशर रिलीज करण्यासाठी तो एक माझ्यामधनं तो एक दुवा आला की मी गावस्कर सर पण बोललेले की तुम्हाला एक टीममध्ये एक असा नकलाकार लागतो जो तुमचा टीमचा माहोल रिलॅक्स ठेवतो. बाय द टाइम मला हे पण बघायचं होतं की टीमचा माहोल तर रिलॅक्स पाहिजे, पण माझ्याकडनं कुठची चूक नाही झाली पाहिजे. कारण बहुतेक काय कधी कधी किपिंग करताना तुम्ही बाकीचे जोक्स करता करता एखादा कॅच सुटला, एखादा स्टंपिंग गेला की परत तुम्ही अंडर प्रेशर येता. त्याच्यामुळे तो ड्युअल रोल होता माझ्याकडे, प्लस बॅटिंगचा तिसरा रोल की मॅच सटकली असेल तर विनायक सामंत तिकडे, आणि हे तर 0 for 5 ही तर एक पहिली मॅच होती, पण मी अशा भरपूरशा मॅचेस खेळलेलो आहेत आणि त्याच्यामुळेच गुगलवरती माझं खडूस क्रिकेटर म्हणून कोणी प्रेस रिपोर्टरने लिहिलेलं आहे. तर ह्या गोष्टी होत्या की तसे समन्वय होता त्या प्लेयर्स आणि फिल्डर्स मधला किंवा बॉलर्स आणि फिल्डर्स मधला हा मला साधावा लागायचा. भरपूर वेळा मला ते माझ्या अंगावर घ्यावं लागायचं की साईराज बॉलिंग टाकायचा, मध्ये कुठला तरी चार खायचा, मधनाच एक बाउंड्री खायचा, तर माझ्यावरती ओरडायचा, अरे विनायक तू सांग ना त्याला तिकडे ठेव ना, असं काय करतोस तू, बघ ना तू, लक्ष ठेव, तुझं लक्ष आहे तिकडे. सो या भरपूरच्या गोष्टी व्हायच्या, तर या गोष्टी मनाला न लावून घेता त्या मी कशा हँडल करू हे इम्पॉर्टंट असायचं. कारण काय की बाय द टाइम 4-5 सिनियर लोकांच्या समोर तो बोलायचा तर ते मला हँडल करता आलं पाहिजे. ते मला कसं हँडल, जर मी ते डोक्यात घेतलं असतं तर मी अजून प्रेशरमध्ये किपिंग केली असती तर माझी किपिंग चांगली झाली नसती. तर होतं काय की या ज्या मोठ्या प्लेयर्सचे जे राग रंग आहेत किंवा जे पेशन्स लूज करण्याचे किंवा होल्ड करण्याचे ज्या सवयी आहेत, या काही काही वेळेला तुमच्यावरती येऊन संपतात, तर त्या तुम्ही कशा टॅकल करू शकता, तर तुम्ही कशा हँडल करू शकता, हे हा एक फार इम्पॉर्टंट धुरा असतो. आणि ते मीच असं नाही, प्रत्येक टीममध्ये असा एखादा प्लेअर असतो ज्याच्यावरती आपण नेहमी चिडत असतो किंवा ज्याच्याकडनं जास्त एक्सपेक्टेशन असतं, ज्याच्याकडनं जास्त इनपुट्स पाहिजे असतात, त्याच्यावरती ते हमे प्रत्येक वेळेला यु नो बंबार्डिंग होते. राईट. सो स्पेशली रमेश साईच, निलेश हे माझ्याकडनं एक्सपेक्टेशन असायचं की तू तू हँडल कर, तू फिल्डिंग हे कर, तू हे कर, एखादं मिसकॅच कॅच गेलं स्लिपमधनं तर तू बोल, तू हे. सो त्या एक ह्या ज्या होत्या ना, ह्या अपेक्षा होत्या, आणि ह्या अपेक्षा वाढतात किंवा जेव्हा तुम्ही त्या अपेक्षेला केपेबल असतात तेव्हा. सो तुम्ही नेहमी तो विचार करायचा की यांचं बोलणं हे माझ्या केपेबिलिटीसाठी ते इम्पॉर्टंट आहे आणि ते मला हेल्प करायचं की अजून अजून मी कसं चांगलं करू शकतो. विनायक, फारच गंमत येते. माझी खात्री आहे की सेमीफायनलचा थरार, टीममध्ये खेळमेळीचं वातावरण आणि अंतिम सामन्यात तेंडुलकर, गांगुली, झहीर खान यांची उपस्थिती, याबद्दल तू आम्हाला अजून किस्से सांगतील. पण त्याच्याकरता आपण पुढच्या भागात तू आम्हाला जॉईन करशील किस्से सांगण्याकरता आमची खात्री आहे. होशील ना? नक्कीच. येस. तर मित्रांनो, आपण आत्ता थांबूया, पण पुढच्या भागाची तुम्ही वाट बघा. कुठे बघायची? आपलं युट्यूब चॅनल आहे कॉफी क्रिकेट आणि बरंच काही.
तुम्हाला फक्त ऐकायला मजा येत असेल तर आपला पॉडकास्ट आहे याच नावाने तुमच्या पसंतीच्या पॉडकास्टिंग ऍपवर. आणि ह्या भागाबद्दल आपल्या इतर भागांबद्दल आपला अभिप्राय नोंदवायला विसरू नका. आपलं फेसबुक पेज, आपलं इंस्टाग्राम हँडल आणि आपलं ट्विटर हँडल आहे CCBK मराठी. तर ऐकत रहा, बघत रहा आणि विनायक सामंतच्या गप्पांची वाट पाहत रहा. धन्यवाद.